अंतरवालीच्या समोर बसवलं आणि दुसरा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधलं माय मावल्यानं, आणि तिथं त्याला दंगल घडवून आणायची होती ना, असं दाखवायचं होतं की मी गाड्या फोडायला लावल्यात, मी दंगल घडवली, म्हणजे मला डाग लावायचा होता. त्यांच्या गाड्या त्यांनीच फोडल्या, त्यांचे गोटे त्यांनाच लागले, मराठे गप बसले, त्यांना तसंच उठून दवाखान्यात जावं लागलं. त्यांचे टकुरे त्यांनीच फोडून घेतले आणि मोकळे झाले. तिथंही मी डाव हाणून पाडला. बघा, त्याने तिसरा डाव रचला, किती खालच्या दर्जाच्या विचाराचा माणूस असावा. त्यांनी छगन भुजबळनी काही ओबीसीच्या नेत्याला सांगितलं, मला काल माहीत झालं, कालच्या रात्री, मला याआधी माहीतसुद्धा नव्हतं. त्यांनी सांगितलं, आता काय काम करा, मी आहे पदावर बसलेलो इथं, मी आहे तुमच्या मागं, तुम्ही काय करा, आंतरवालीतच ओबीसीच्या नेते रॅली काढा. मला सांगा, इतकं हटकून केल्यावर भांडणं होते का नाही, काही सहन करण्याची बी मर्यादा असते का नाही, आम्हाला बी काही मर्यादा असताना सहन करायचे. त्यांनी आंतरवालीतच रॅली काढली. आम्ही इथून सांगितलं, एकाही मराठ्याने त्यांना काहीच बोलायचं नाही, प्रत्येकाला अधिकार आहे काढण्याचा, पण हटकून काढण्यात आणि अधिकाराच्या भाषेत खूप बदल आहे. तुला पुरा महाराष्ट्राने इकडं का, बाकीचे जिल्हे तालुके जळले पार, ते अंतरवालीतले गोड दिसतं का? अंतरवालीत काढली, काढू द्या, कोणी विरोध नाही केला. मराठे बी इतके कलाकार आहेत, त्यांची रॅली आली, शाल घरात झोपले, तर जेलवून हिंडले हिंडले गेले माघरी, काय करते. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.